आजपासून आपण सुरू केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्यांचे प्रकार तर अशाच वेगवेगळ्या वे नवनवीन पालेभाज्या तुम्हाला कशा बनवायच्या शिकायच्या आहेत का तर चला झटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि वेगवेगळ्या वेग वे भाज्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी तयार व्हा तर आजचा आपल्या पहिल्या भाजीचा प्रकार आहे कांद्याची पात तर ही कशी बनवायची ते तुम्हाला मी विस्तारितपणे सांगणार आहे तर काय करायचं पहिल्यांदा बाजारातून किंवा शेतातून मस्तपैकी कि दोन जोडी कांद्याच्या पेंड्या घेऊन यायच्या तुमच्या घरी जितक्या लागतील तेवढ्या तुम्ही आणू शकता तर मस्तपैकी कांदे कांदे बाजूला काढून पात पात चिरून घ्यायची आपल्याला कांदे हवे असतील ते ते तर तेही चिरून टाकले तरी चालू शकतं मस्तपैकी ही भाजी धुवून घ्यायची पाण्यामध्ये स्वच्छ एकदम खळकळीत धुवून घेतल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं पाण्यामध्ये त्यामुळे बाकी जंतू असतील तर ते निघून जाऊ शकतात आता एका पॅन मध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये थोडस जिरे थोडसे मोहरी टाकून घ्यायचे आहेत मोहरी जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे ही आपण धुवून घेतलेली कांद्याची पात मस्तपैकी आपल्या या तेलाच्या मिश्रणामध्ये टाकायची आहे जसं जसं वाफ वाढेल तसं आपली भाजी कमी स्वरूपात तयार होत जाईल यानंतर ह्या भाजीमध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आपल्याला चवीला आवडेल तेवढं मीठ ॲड करू शकता आपण त्यानंतर मस्तपैकी एकत्रित हलवून घ्यायची आहे भाजी त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कुठंही याच्यामध्ये ॲड करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही तुरीची डाळ मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ किंवा अगदी तांदूळही घालू शकता याच्यामुळे वेगवेगळी चव त्याला प्राप्त होते तर अशी वेगवेगळी चव पाहण्याकरता आपण कोणत्याही डाळी ऍड करू शकतो त्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे अर्धफुलपात्र पाणी त्याच्यामध्ये घालून मस्तपणे भाजी एकजीव करून पाच मिनटं झाकण ठेवून वाफवण्यासाठी ठेवायचे आहे पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपली भाजी शिजून द्यायची चांगलं पाणी वाटल्यानंतर आपली भाजी घट्टसर होते तेव्हा आपली भाजी खाण्यासाठी तयार होते तर त्यानंतर ह्या भाजीला मस्तपैकी गार्निशिंग करून आपण खायला घेऊ शकतो अगदी भाकरी चपाती पुरी कशाही सोबत आपण ही भाजी सर्व करू शकतो लहान मुलांना तर आवडीने खायला ता आवडेल अशी ही भाजी होते तर तुम्ही करता का अशी भाजी नक्की कमेंट करून सांग